नमस्कार मित्रांनो मी सुभाष नागरचे सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबतचे दिनांक चोवीस तीन दोन हजार बावीसचे हे परिपत्रक आहे चला तर पाहूया हे परिपत्रक नेमकं काय आहे ते राज्यातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबतची ही सूचना आहे शासनाने निर्गमित केलेलं परिपत्रक आहे दिनांक चोवीस मार्च दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं पारित केलेले हे निर्णय आहे या, या निर्णयाअंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक दिनांक सात जुलै दोन हजार एकवीस अन्वये ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे व दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजीच्या परिपत्रकान्वये ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी तसेच चो दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीची शाळा दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत एकूणच राज्यातील कोरोना ग्रस्त हा दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी व महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते इयत्ता सात बीचे वर्ग दिनांक एक डिसेंबर दोन हजार एकवीस रोजीपासून सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे दरम्यान राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन संदर्भ क्रमांक अकरा अकरा येथील अधिश्यान्वय आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यातील सर्वोच्च शाळा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीसपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते तथापि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाववर राज्याच्या सर्व भागात सारखा प्रमाणात असल्या नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातून शाळा सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने दिनांक वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजीच्या परिपत्रकान्वये राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून दिनांक चोवीस 20 जानेवारी दोन हजार बावीसपासून पुन्हा सुरू करण्याचे अधिकार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना शाळा सुरू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून राज्यातील सर्व आस्थापना कार्यक्रमात वरील आ, कोरोना विषयक निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहेत कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळं विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासन आता खालीलप्रमाणे आदेश देत आहे सर्वसाधारणपणे दरवर्षी मा माही मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते या शैक्षणिक वर्षात मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिले ते नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात माहे एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात तसेच रविवारी आंशिक स्वरूपाच्या शाळा सुरू ठेवता येईल इयत्ता ये पहिली ते नववी व इयत्ता अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा माहे एप्रिल महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात व निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा सकाळच्या सत्रात शाळा घेणे आवश्यक असल्यास अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात दररोज शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे यापूर्वी दिनांक वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजीच्या परिपत्रकांन्वये महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आलेले अधिकार अबाधित राहतील सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक सांकेतांक क्रमांक आहे दोन शून्य दोन दोन शून्य तीन दोन चार एक पाच पाच दोन तीन चार चार तीन दोन एक असा आहे सदर शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने सांक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे सदर परिपत्रक हे महाराष्ट्र रा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने निर्गमित करण्यात आलेले आहे मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक